डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेच्या 16 भागात जालिंदरला पोलिसांनी अटक केल्याचं झेंडे विक्रांतला सांगतो. झेंडेने मनासारखं काम केलं म्हणून विक्रांत त्याच्यावर खूप खुश होतो. विक्रांत ऑफिसमधली दादासाहेबांच्या फोटोची फ्रेम काढून टाकायला सांगतो आणि यापुढे चाफ्याची फुलं आणायची नाहीत असं सुद्धा बजावतो. तो फोटो राजनंदिनीने लावलेला आहे असं सांगत परांजपे विक्रांतला रोखण्याचा प्रयत्न करतात. पण यापुढे आपल्या म्हणण्यानुसार सर्व होईल असं विक्रांत परांजपेंना उत्तर देतो. राजनंदिनी विक्रांतसाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन जाणार असते. त्यानिमित्ताने ती ऑफिसमध्ये तर जाणारच असते, शिवाय तिला दादासाहेबांना चाफ्याची फुलं वाहायची असतात. राजनंदिनी ऑफिसमध्ये येते तेव्हा तिला दादासाहेबांच्या फोटोची फ्रेम दिसत नाही. ती परांजपेंना विचारते. सध्या ऑफिस सांभाळणाऱ्या व्यक्तीने तो फोटो काढायला सांगितलाय असं सांगून परांजपे विक्रांतचं नाव सूचित करतात. राजनंदिनी जालिंदरला भेटायला जाते. विक्रांतने आपल्या कंपनीत फ्रॉड केल्याचं दादासाहेबांसमोर सिद्ध केलं होतं असं जालिंदर राजनंदिनीला सांगतो. दादासाहेबांचा मृत्यू चुकीचं औषध घेतल्यामुळे झाला. पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलले गेले. शिपूरकरच्या खुनाचा आरोप टाकून विक्रांतने आपल्याला बर्बाद केलं. आत्ताच काही केलं नाही तर राजनंदिनीचं सुद्धा तो सगळं हडप करेल असं सांगून जालिंदर राजनंदिनीला सावध करतो. राजनंदिनीला काही जुन्या गोष्टी आठवतात आणि तिला पस्तावल्यासारखं वाटतं. ती विक्रांतच्या केबिनमध्ये परांजपेंच्या मदतीने एक रेकॉर्डर बसवते. विक्रांत आणि झेंडे झाल्या प्रकाराबद्दल काहीतरी बोलतील असा सापळासुद्धा रचते. खऱ्या विक्रांतला राजनंदिनी ओळखू शकेल का? जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.